देशात आर्थिक मंदीचे सावटे, ऑटोमोबाईल सेक्टरसुद्धा अडचणीत सापडले. अशातच 2020 काही नवीन कार्स लाँच होतात. तुमचा जर यावर्षी कार्स घ्यायचा विचार असेल ना, तर आम्ही घेऊन आलो तुमच्यासाठी काही ऑप्शन्स. नमस्कार, मी ऋषिकेश आणि हे महाराष्ट्र देशा .com आणि तुम्ही पाहतात आमचा नवा कोरा शो कार हंट. दोन हजार 2020 भारतीय कार मार्केटमध्ये मोठे बदल होणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स व्हेकल्ससह CNG, पेट्रोल, डिझेल यासारख्या नव्या गाड्या धुमाकूळ घालण्यासाठी तयार आहेत. पाहूयात तुम्हाला कोणत्या गाड्या आकर्षित करतात. मारुती XL5 ही कार मारुती वॅगनार या कारचे प्राईम व्हर्जन आहे, ज्यामध्ये आपल्याला खूप काही एक्स्ट्रा ॲडव्हान्टेजेस मिळणार आहेत, जसं की एक्स्ट्रा बूट स्पेस, एक्स्ट्रा मायलेज, एक्स्ट्रा फीचर्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्स्ट्रा कम्फर्ट. ही कार 5-speed ॲटो आणि मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये सुद्धा उपलब्ध असणार आहे. अजूनही बरेच काही फीचर्स असतील या कारमध्ये, पण ते आपल्याला लॉन्च झाल्यावरच पाहायला मिळेल. मारुती XL5 ही कार याच वर्षी जानेवारीमध्ये लॉन्च होणार असून या कारची एक्सपेक्टेड प्राईस 5 लाखाच्या आसपास असेल. टाटा अल्ट्रॉज 1200 ते 1500 CC ही कार मारुती सुझुकी बलेनो आणि टोयोटा ग्लांझा या कार्सना टक्कर देईल असं बोललं जातं आहे. हॅचबॅक प्रकारातील ही कार 5-seater कॅपॅसिटी असणारी असेल, ज्यामध्ये 345 लिटर एवढी बूट स्पेस दिली जाणार आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये तुम्हाला 20 ते 22 किलोमीटर तर डिझेल व्हेरियंटमध्ये 25 किलोमीटर इतके ॲव्हरेज भेटणार आहे. मला तर वाटतं हे जरा जास्तच होतं, पण आता कंपनीच आपल्यावर एवढी उद्धार झाली आहे म्हटल्यावर इट्स अ बेस्ट एव्हर कार फॉर द कॉम्पॅक्ट फॅमिली. ही कार जानेवारी 2020 आपल्या भेटीला येणार आहे, तर या कारची किंमत 5 ते 8 लाख दरम्यान असेल. महिंद्रा ही कंपनी आपल्या कार्सच्या दमदार शैलीसाठी प्रसिद्ध आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पुन्हा एकदा अशाच एका दमदार आणि स्टायलिश लुकसोबत महिंद्रा आपल्या भेटीला घेऊन येत आहे महिंद्रा XUV Arrow. 3 दरवाजे असणारी ही कार 5 लोकांसाठी डिझाईन करण्यात आलेली आहे. 2200 CC ही कार फक्त पेट्रोल व्हेरियंटमध्येच उपलब्ध असणार आहे. 1 लिटर पेट्रोलमध्ये 16 किलोमीटर धावणारी ही कार फेब्रुवारी 2020 लाँच होणार असून या कारची किंमत 17 लाख असणार आहे. किया या मलेशियन कंपनीने भारतात जोरदार एंट्री मारल्याचं आपण पाहिलं. कियाची सेल्टॉस ही गाडी सध्या बाजारात खळबळ माजवते. याच किया कंपनीने तिची दुसरी कार अर्थात किया कार्निवल लवकरच लॉन्च करण्याचे ठरवले. 7 ते 9 सीटर कॅपॅसिटी असणारी ही कार मार्च 2020 आपल्या भेटीला येणार आहे. तसेच फुल्ली ऑटोमॅटिक असणारी किया कार्निवल ही सुरुवातीला फक्त ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्येच उपलब्ध होणार असून यात 2200 CC इंजिन डिस्प्लेसमेंट असणार. 14 ते 15 किलोमीटर मायलेज असणारी ही फॅमिली कार प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरतीये हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. डिझेल, पेट्रोल, CNG यासारख्याच इलेक्ट्रॉनिक्स कार्सही या वर्षात मोठं आकर्षण ठरणार आहेत. महिंद्रा आणि MG या सेगमेंटमध्ये टॉपवर राहण्याची शक्यता. महिंद्रा KUV100 ही महिंद्राची दमदार कार तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हीच कार आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक व्हेरियंटमध्ये पाहायला मिळणार आहे. एकदा चार्ज केल्यावर 300 ते 400 किलोमीटर धावणारी ही कार मार्च 2020 लाँच होणार असून या गाडीची किंमत 10 लाखाच्या आसपास असेल असं सांगितलं जात आहे. भारतात किया पाठोपाठच लॉन्च झालेली अजून एक विदेशी कंपनी म्हणजे MG अर्थात मॉरिस गॅरेज. या कंपनीने तिची हेक्टर ही कार मागील वर्षी भारतीय बाजारात उतरवली, पण काही कारणास्तव या गाडीने म्हणावी तशी कमाई नाही करून दाखवली. त्यासाठीच MG आपली दुसरी गाडी अर्थात MG ZS EV लॉन्च करू पाहते. इलेक्ट्रॉनिक व्हेरियंटमध्ये अवेलेबल असणारी ही कार 5-seater कॅपॅसिटी असणारी असेल, तर याचसोबत 400 लिटरची बूट स्पेस आपल्याला यात देण्यात आलेली आहे. बघूयात या गाडीला तरी किती पसंती मिळते. आशा करतो तुम्हाला आमचा हा शो नक्कीच आवडला असेल, तर फेसबुकवर आणि यूट्यूबवर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. तात्पुरतं इथंच थांबूयात. धन्यवाद.